नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे पापड बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी पाणी घेतलेलं आहे, बघा थोडंसं उकळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जो आपण पापड मसाला बनवला होता ना, तो टाकायचा आणि पाणी गार झाल्यानंतर आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। तर हे पाणी एकदम जास्त उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे असं ठेवणार आहे थंड होस्तवर। अर्धा किलो मूग डाळीच्या पिठासाठी बघा 2 चमचे मी उडदाच्या डाळीचं पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं, फक्त 2 चमचे आहे। जेव्हा आपण जेवतो ना, त्या चमच्यानं 2 चमचे म्हणजे जरा त्याला चिकटपणा येतो, त्यासाठी टाकायचं। काल मी रेसिपी अपलोड केलेली आहे चण्याच्या डाळीचं पापड, त्याच्यामध्ये पण तुम्ही 2 चमचे उडदाच्या डाळीचं पीठ जरूर टाका। पिठामध्ये बघा आपल्याला 1 चमचा तेल टाकायचे, हे शेंग तेल आहे 1 चमचा टाकलेला आहे। आणि त्यामध्ये हे जे आपण पापडाचा मसाला जो घातला होता तो टाकायचा। पाणी मी एकदम थोडंसं टाकलेलं आहे, जर आपल्याला मिक्स करायला जर अजून पाणी लागलं तर वरचं थंड पाणी घेतलं तरी चालेल, साध्या पाण्यानं मिक्स पीठ मळून घ्यायचं। आता मी ही थोडा थोडा टाकते, आणि जे पापड मसाला जो मी टाकलेला आहे ना, ते कसं आहे माहिती आहे का, जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यातलं थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता, कारण की मी 30-30 ग्रॅम दोन्ही बी टाकलेलं आहे, पापड खार 30 ग्रॅम आणि साधं मीठ 30 ग्रॅम। तर त्या जागी जर तुम्ही 25-25 ग्रॅम जर घेतलं, जर तुम्हाला थोडंसं खरटपणा जर कमी पाहिजे असेल ना पापडाचा, तर तुम्ही 25-25 ग्रॅम घ्या। आणि जी 15 ग्रॅम जी मिरे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जास्त थोडं घेतलं तरी चालेल। आता आपल्याला जर पाणी लागलं तर त्याच टोपामध्ये आपण पाणी घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये खाली चिटकलेलं असतं टोपाला वगैरे मसाला। आणि अशा पद्धतीत बघा हे मी घट्ट एकदम मळून घेते, पीठ बघा असं घट्ट असं चांगलं मळून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडंसं तेल लावायचं, 1 चमचाभर असं तेल चांगलं लावून। जर तुम्हाला कोणाला पापड मसाला जर पाहिजे असेल का नाही, तर त्याची लिंक मी खाली देते, ह्याच्याखाली तुम्ही ते बघा। प्रमाण मी तुम्हाला सांगितले, मी 30-30 ग्रॅम टाकले, तुम्ही 25-25 टाका, कारण खरटपणावर आहे पापड जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणावर, त्याच्या हिशोबावर तुम्ही करू शकता। आता ही मी पॅक बंद डब्यामध्ये असं ठेवणार आहे। आता आपण पापड बनवूया, त्यासाठी बघा हे पीठ ठेवलं होतं मी झाकून। आता ह्याला कुटून घ्यायचं, तर कुटून कसं घ्यायचं, तर असा ठोंबा असेल तर ठोंब्यानं घ्या, नाही तर तुम्ही पाटाव जरी कुटलं तरी चालेल, पण असं पीठनं किंवा खलबत्त्यात घालून जरी कुटलं तरी चालेल, कारण मी असं बोलली ना खलबत्त्यात तर ते कमेंट करतात आमच्याकडं नाही आहे। तर बघा मी ही प्रत्येक रेसिपीमध्ये पळपुटावरच मी तुम्हाला कुटून दाखवते, इतकं सॉफ्ट करायचं किंवा हातानं ताणायचं। मी सगळ्या रेसिपीमध्ये बघा मी ते सांगितलेलं आहे कसं पीठ ताणायचं, कसं मळायचं। तर आता हे मी चांगलं कुटून घेते, अशा पद्धतीनं थोडं तेलाचा हात लावून तुम्ही कुटून घ्या। बघा अशा पद्धतीत मी चांगलं कुटून घेतलेलं आहे, खलबत्त्यात थोडं पीठ घेऊन मी कुटून घेतलेलं आहे, एकदम मस्त असं कुटलं जातं। तर तुम्हाला मी ताणायचं पण दाखवलेलं आहे, तर तुम्हाला थोडं पीठ परत एकदा मी दाखवते, प्रत्येक रेसिपीमध्ये मी दाखवते। आणि हे पीठ मी रात्री भिजत घातलं तर सकाळी करते, तुम्ही 2 तास 3 तास तुमच्या आवडीनुसार किती बी तास भिजत घालून जरी केलं तरी चालते। बघा असं ताणायचं, बघा किती मस्त झालेलं आहे। अशा पद्धतीनं पण पीठ जर ताणलं की नाही तर मस्त होतात, बघा बघा मी कुटल्यामुळे हे एवढं सॉफ्ट झालेलं आहे पीठ। आणि घट्ट मळून घ्यायचं, तर आपण ह्याच्या गोळ्या करून घेऊया। बघा अशा पद्धतीनं गोळा करायचा, आणि आपल्या आवडीनुसार गोळ्या करायच्या, तुम्ही सुरीनं कापा, दोऱ्यानं कापा, लहान मोठ्या बघा गोळ्या करून घेतलेल्या आहेत। त्यांना तेल लावायचं आणि एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या। आणि मी थोड्या करून घेणार आहे, जशा लाटेल तशा, लाटायला जास्त माणसं असली की जास्त गोळ्या जरी केल्या तरी चालतात। आणि असं भरून ठेवूया आपण कशात तरी, जेवढी लागेल तेवढी गोळी घेऊन लाटायच्या। गोळी घेतलेली आहे आणि त्याला पीठ लावून घेतलेलं आहे, पीठ थोडं ठेवायचं आणि हलक्या हलक्या हातानं ना लाटून घ्यायचं। उलट पलट करून बघा असं थोडं पीठ लावून घ्यायचं, तेल जास्त लावायचं नाही। तेल जर लावलं ना तर नंतर जर पापड जास्त दिवस राहिले ना तर वास येतो त्याचा। बघा एकदम काट्यापासून ह्याच्यापासून एकदम पातळ करून घेतलेले आहेत, त्यांनी मी छोटे केलेत, एकदम मस्त बघा म्हणजे बोटं पण दिसतात। अशा पद्धतीनं मी सगळे पापड लाटून घेते।
सगळे पापड बनवून घेतलेले आहेत बघा, छोटे मोठे आकाराने बनवलेले आहेत, 52-53 पापड झालेले आहेत. आता हे पापड मी 2-3 दिवस उन्हात सुकवते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. पापड आपले चांगले सुकले आहेत बघा, एक दिवस तर मी घरात सुकवले आहेत, नंतर म्हटलं उन्हातून सुकवून आणलेले आहेत. चांगले मस्त सुकले आहेत आणि चवीला एक नंबर झालेले आहेत. मी तुम्हाला हमेशा तळून दाखवते, तर मी एकदा भाजून पण दाखवते. पापड भाजले तरीही छान होतात, मस्त आणि एकदम टेस्टी झाले आहेत पापड. हे तुम्ही करून बघा, बघा किती मस्त असा भाजलेला आहे. मी जाळीवर भाजला आहे, गॅसवर जरी भाजला तरी छान असा भाजतो. अशा पद्धतीनं तुम्ही पापड भाजून खा किंवा तेलात तळून जरी खाल्ले तरी चालतात. जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.